म्हाका एक गजाल सांगात, हातूंतल्यान आतां लोकसभा इलेक्शन येता हय, आनी खंय तरी केंद्राक सुद्दां जेन्ना आमी पळयतात थंय बी जे पी कडेन खंय तरी लिडरशीप क्रायसीस दिसतात दिसनात. अजून पर्यंत एक मनीस, एक लिडर असो स्टँड आउट जावन उबो रावताना दिसना जाचे कडेन पळोवन फाल्यां इंडिया वोट करतली. कितले बरें पक्षा खातीर एकूय सगळे जाण एक पॅडेस्टलाचे आसप आनी एक लिडर नासप, आनी कितले वायट ना. ते केंद्रीय नेतृत्व आनी ते समर्था ते तेजे निर्णय योग्य निर्णय घेतले. हांव कित्याक म्हणटा, कारण गोंया भितर तुमचे कडेन मनोहर पर्रीकार सारको लिडर आशिल्लो. हय, त्या लिडरशिपीचो त्या इमेजीचो तुमकां भरपूर फायदो जालो इलेक्शनाक. हय, जालो. तशी परिस्थिती केंद्राक ना हे तुमी मान्य करतात? ना ना, तशी आसा परिस्थिती तशी ना. एक निश्चितपणे हेजेर केंद्र नेतृत्व आसा ते समर्थ आसा आनी हेजेर निर्णय ते घेतले, योग्य वेळार निर्णय घेतले. बट वॉट डू यू थिंक, की प्रायम मिनिस्टरल कँडिडेट म्हणून पक्षान डिक्लेअर करून वचपाक जाय काय इलेक्शन जावनी मागीर पळोवया अशी भुमिका घेवपाक जाय, वीच इज बेटर कन्सिडरींग द ट्रेडिशन ऑफ युअर पार्टी? न्ही, आमी खूब बारीक. तुम प्रदेशाध्यक्ष? प्रदेशाध्यक्ष आसलो. फाल्यां तुमची मतां खूब म्हत्वाची आसतलेच, पूण हे केंद्रीय नेतृत्व आसा पळय तेजेर ते निर्णय घेतले. तुमी कांयच उलोवपाक सोदना? ना ना, इलेक्शन लागीं पावता. हय, पूण तुमचे कालचे स्टेटमेंट आसा गोंयाक जेन्ना दोन खासदार येतात भाजपाचे तेन्ना तुगेले केंद्राक सरकार जातले, निश्चितपणे जातले. तुमकां ह्या विशयाचेर सद्याक तरी कांयच उलोवपाचे ना ना. बट डू यू फील दॅट राईट नाव द पार्टी नीड्स अ लिडर हू कॅन स्टँड टॉल, जसे मे बी वाजपेयी जी आशिल्ले असू जाय किंवा गोंयात मनोहर पर्रीकार असो, त्या तरेन एक लिडर असूक जाय. असूक जाय, असूक जाय, असूक जाय. ताजो पक्षाक इलेक्शनाक वतना भरपूर फायदो जाता. जाता सालसेतीचें कितें दिसता तुमी? सालसेती भितर कितली खोल गेल्यात? आनी तुमी जें म्हळें की हांगा मेंबरशीप जाली, थंय मेंबरशीप जाली, ताचो मतां भितर ताचें परिवर्तन जातलें काय कितें? जातलें, निश्चितपणे जातलें. जातलें. बाणावली सारको मतदारसंघ जावं, नुवें जावं, नावेली जावं, कितलें कॉन्फिडंट आसा आनी कित्याक? कारण थंयचे लोकल आमदार पळय आसा ते आमचे बरोबर आसा, सरकाराक तेंचो तेंको आसा आनी ते सरकारा बरोबर रावतले आनी येणाऱ्या इलेक्शनाकूच ते आमचे बरोबर आसतले निश्चितपणे. जे नॉन बी जे पी आमदार अपक्ष जावं किंवा गोवा विकास पार्टी जावं, हे आमदार बी जे पीक मत मार म्हण सांगतले? सांगतले. दे आर दॅट कॉन्फिडंट? शुअर, आतां सरकारा बरोबर आसात ते सगळे आनी सांगतले. काँग्रेसीचे प्रॉस्पेक्ट तुमकां साऊथाक बरें दिसना? साऊथ गोवा भितर तरी बरें दिसना काँग्रेसीचे प्रॉस्पेक्ट? ना ना, कारण व्हेरी फ्रँकली आय एम आस्किंग, कारण अल्टिमेटली दे आर बँकिंग ऑन दॅट सीट. बरोबर. ते सीटा भितर तुमकां कितें दिसता की तांचे प्रॉस्पेक्ट बरें नात काय कितें? दे आर लुजींग द होल्ड, दे आर लुजींग द ग्रीप, ऑर यू आर गेटींग द होल्ड? खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचो आतां होल्ड जमपा लागलेलो आसा दक्षीण गोंयाकडे. आनी आमी प्रत्येक गांवांत पळय वता न्ही, बारीक बारीक गांवांनी वता. गेले कितले आतां वर्सभर जाले, तर आमी लास्ट सप्टेंबराक सुरू केल्लें. प्रत्यक्षान आमकां जाणवता, लोकांची फिलिंग्स जाणवता. ही सद्याची मार्गाय, मागीर गॅस सिलिंडरा खातीर जो डिसिजन घेतला तें आसूं, हेजे खातीर लोक बेजारलेले आहा काँग्रेसीचेर आनी ते फिलिंग्स आमकां गांवां वतगे येता ग्रासरूट लेवला. हय, ह्यो सगळ्यो गजाली करतना फाल्यां मेड बी इकॉनॉमीक थिंग जावं किंवां इकॉनॉमीक क्रायसीस जावं, तुमी वेगळें कितें ऑफर करपाक शकतले लोकांक? तुमचे मॅनिफेस्टोंतल्यान कितें वेगळी पर्याय दिवपाक शकतले लोकांक? कारण सिलिंडराची गजाल जाली, समजा फाल्यां तुमी सत्तेर आयले आमी 12 दिता म्हणटले, ती म्हणपाची परिस्थिती आसा काय फक्त ओपोजिशन आसा म्हण ओपोजिशन ओपोज करपाचे? आमी म्हटलेले न्ही पयले, आमची जाहीरनामेनो आसा. जर केंद्र सरकारान समज सिलिंडराचे रेट्स वाडयले जाल्यार आमी असो तोच रेट दवरतले म्हण सांगले. हे तुमचे जाहीरनाम्याक आशिल्ले आनी ते आमी करतले. तुमी रेट्स फ्रीज केल्ले. हय, पूण जेन्ना आतां रेट्स फ्रीज करपाची जाली तेन्ना परत सरकारान खंय तरी म्हळें, गोंय सरकारानय म्हळें की जर केंद्र स दिता जाल्यार आमी आनीक 3 किंवा आमी आनीक 6 दिता. बरोबर. सो हजर तर तुमी खंय तरी ताचेर कॅप घालें ना. एक सर्वसाधारण फॅमिलीक न्ही साधारण 9 सिलिंडर जाल्यार ते एवरेज पुरो जातात. एक आमी सामान्य कुटुंबांतले आयिल्ले मनीस. बरोबर. आमकां साधारण 8 सिलिंडर लागतात. एक 9 पर्यंत तरी हे सामान्य कुटुंबाक सिलिंडर. हांव कित्याक म्हणटा, जेन्ना तुमी मॅनिफेस्टो भितर सांगतात की आमी फ्रीज करतले. हय. आनी जेन्ना केंद्र सरकारचे धोरण बदलता त्या वेळार राज्य सरकाराकय जाणीव जाता की फ्रीज करून दवरून कोता येना, आमकां मे बी ते 6 म्हणटात जाल्यार आमकां 9 करचें पडटलें. अशें करून बदलतात न्ही संदर्भ? जेन्ना अशें अर्थवेवस्थेचो विशय येता तेन्ना तुमकां कितें तरी वेगळें दिवप शक्य जातलें काय हें मॅनिफेस्टो प्रमाणे जातलें? न्ही, आमी कितें म्हटलेलें,
की केंद्र सरकारान जरी हेजेर वाड केली जाल्यार आमी त्याच रेटीन तो सिलिंडर गोंयच्या जनतेक दितले. बरोबर. हय, पूण कॅपिंग आयलें न्ही ताजेर, ताणे स म्हळ्यार तुमी णव म्हळें, गोंयकाराक धावू सिलिंडर परत 800 रुपयांनीच घेवचो पडटलो. ना ना, कशें आसा एक गोंयकाराक म्हागे सर्वसाधारण फॅमिलीक 9 वयर कोणाक लागचे ना सिलिंडर्स. तुमी म्हणटात की धावो घेवचोच पडचो ना. ना ना पडचो. युअर आर्ग्युमेंट इज धावो घेवचोच पडचो ना. ना पडल्यार तर 800 रुपयांनी. ना ना ना, असं त्या म्हटलं न्ही, त्याची पॉलिसी आधी ठरली, तुम्ही चेंज जावची ना म्हणता. ना ना, हे जेन्ना आता लोकसभेचे इलेक्शन जातले, परत तुम्ही खंय तरी म्हणा की सत्तेर आसतना पक्ष बळकट करप, सो देट मुखारली 5 वर्सां तुमी परत सत्तेर येवपाक लागतले. हय, अशी परिस्थितीक जेन्ना मनोहर पर्रिकरा सारको लिडर स्टेटमेंट करता की आपूण रिटायर जातलो, हांवें मुद्दम विचारता कारण तुमी आतां पक्षाची जबाबदारी घेतल्या, तेन्ना तुमी त्या स्टेटमेंटा कडेन कशें पळयतात? तुमी टेक ओवर करतात, मनोहर पर्रिकर रिटायर जाता म्हणटा, आनी तुमी सांगतात की आमी ताजे मुखारली 5 वर्सां खातीर बांदणी सुरू केला. ना, आमी तेंका रिटायर जावपाक दिवचे ना. युअर दॅट क्लियर. ताणें सांगला, ताणें म्हाका इंटरव्यू भितर सांगले आपण कोणाचेच आयकूचो ना. ना, पूण आमी सगळे कार्यकर्ते ताका जावपाक दिवचे, तेजी गरज आसा गोंयच्या खातीर. तो म्हणटा आपण आयकूचो ना म्हण कोणाक. ना ना, आमी हे कसं जातलें? तो म्हणटा आपण आयकूचो ना, तुम्ही म्हणटा आमी जावपाक दिवचे ना, हे कसं जातलें सांगा? ना जातलें, हेजे कितें तरी पार्टी हेजेर डिसिशन घेतली. तुमी कितें म्हणटात? मनोहर पर्रिकर रिटायर जावचो ना. ना न्ही, आमकां तो जाल्लो नाका. नाका, तो जातलो काय ना? एक प्रदेशाध्यक्ष म्हणून विचारता, बिकॉज दीस इज व्हेरी क्रुशियल क्वेश्चन. कारण तुम्ही आता म्हणतात की आम्ही मुखारले 5 वर्सांच्या काम करतले, संघटना बांधून काढले, थंय मनोहर पर्रिकर आसतलो काय नासतलो? म्हणजे खरें सांगू तुमकां, मनोहर पर्रिकराची गरज किमान आनी 15 वर्सां तरी गोंया खातीर जाय तो. आनी आमी निश्चितपणे येणारे काळाक सुद्दां तेणें रावचो म्हणून सगळे कार्यकर्ते प्रयत्न करतले. सगळे कार्यकर्ते? तुम्ही रिटायर जावपाक दिवचे ना म्हणटा? ना दिवचे ना. ना दिवचे ना दिवचे. तुम्ही तो म्हणटा आपण जातलो, तुम्ही म्हणतात ना दिवचे, त्याच्या मनातले आम्ही सांगू शकना. पण आम्ही त्याका रिटायर जावपाक दिवचे ना. किमान ते आणी 15 वर्सां तरी तो गोंयान मुख्यमंत्री म्हणून जाय. आमकां मुख्यमंत्री म्हणून जाय. हय जाय. कारण फाटल्या दिसांनी जेन्ना नितीन गडकरींचो कॉन्ट्रोवर्सी जाली, तेन्ना खंय तरी परत राष्ट्रीय अध्यक्ष पदा खातीर मनोहर पर्रिकराचें नांव मुखार येता. हय, असो विचार जर पक्षान केलो जाल्यार तुमी ताका दिल्ली वचूं दिवचे ना? न्ही, तें आमी आत्तां तेजे हांव उलोवंक शकना. पूण आमकां गोंयान गरज आसा मनोहर पर्रिकराची. सो दिल्ली वचचे परस पर्रिकरान गोंयांत रावचें? न्ही, हांवें तुका सांगलां. तुमकां क्लियर आन्सर दिना हाजेर. न्ही न्ही, हांवें कितें सांगलां, रिटायर जावपाक ताका दिवचे ना म्हटलें. रिटायर जावपाक दिवचे ना? बरें, दिल्ली वचपाक दितले काय ना गरज पडली जाल्यार? समज ते फाल्यां प्रायम मिनिस्टर जर जाता जाल्यार आमचे सगळ्यांचे तेगे आसतले. पक्षाचो अध्यक्ष जावपाची परिस्थिती आली जाल्यार राष्ट्रीय अध्यक्ष? न्ही, ते मागीर अजून काय ठरोवना, हांव ते कॉमेंट्स मारूंक शकता. पण ते दिल्ली गेल्यार फक्त प्रायम मिनिस्टर म्हणून गेल्यार तुमची हरकत ना. ना, ताज्या कमी तुमकां दिसना की ताणें वचचें गोंय सोडून? न्ही, पूण ते सध्या तरी तेंची गोंयाक गरज आसा. सध्याक गरज आसा, 15 वर्स तरी गरज आसा. आसा आसा. बट एक गजाल तुमी मान्य करतले, जेन्ना तुमी आतां प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षा कडेन पळयतात, हे स्टेटमेंट जेन्ना तुमी करतात की मुखारले 15 वर्स तरी तांची गरज आसा, खंय तरी सेकंड लायनअप ऑफ बीजेपी तुमचे कडेन तितलो टॉल लिडर ना? आसा, तो पर्यंत दुसरे फळीतले पळय कार्यकर्ते ते तयार जातले. काल आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे काल तयार जाल्या पर्सेकर, तेंच्यांनी स्टेटमेंट केल्लो आसा की आमी सगळे दुसरे फळीतले कार्यकर्ते तेंकां हळूहळू फुडें हाडटले सगळे. पूण तुमकां दिसता की सद्याक खंय तरी मनोहर पर्रिकराची जागो घेवपी लिडर पक्षां भितर आसा सद्या? फ्रँक आन्सर ऑन. आतां तरी सद्या तरी ना. सद्या ना? ना. पण कितलो टायम लागतलो असो दिसता की असो एक लिडर जंय ती रिप्लेसमेंट तयार जातली? ते सांगूंक शकना. सद्याक मनोहर पर्रिकराची गोंयाक गरज आसा आनी तेणें मुख्यमंत्री म्हणून रावूंक जाय आनी रिटायर जावपाक जायना. रिटायर जावपाक जायना. आनी सद्याक तरी पक्षांत ती जागो घेवपी कोण ना? हय, निश्चितपणे. ह्या दृश्टींतल्यान, कारण हो प्रश्न आमी सदांच बीजेपीक विचारत आयल्या की सेकंड लायनअपाचें कितें, सेकंड लायनअपाचें कितें, मुद्दम विचारता. ह्या दृश्टींतल्यान तुमचे कार्यकाळा भितर कितें प्रयत्न जातले जंय तशी लिडरशीप तयार जातली, मल्टिपल लिडरशीप तयार जातली? निश्चितपणे. त्या दृश्टींतल्यान आमी तुमच्या कार्यकाळा कडेन पळोवपाक शकतात? जातली जातली. कारण आज पर्यंत तुमचें राजकारण एक व्यक्ती भोंवतणी घुंवला, एक लार्जर दॅन लायफ इमेज आसा आनी ताजेर तुमी कॉन्टेस्ट केला. डेफिनेटली गूड गवर्नन्साचे आसा तुमचे लिडर्स, इंडिव्हिज्युअल तांचे होल्ड आसा, पण त्या लेवलाचेर तसो हॅवी वेट कोण तुमचे कडेन नाशिल्लो ह्या इलेक्शना वतनाय बी. त्या दृश्टींतल्यान प्रयत्न जातले काय? जातले जातले. डेफिनेटली डेफिनेटली. एकच लास्ट म्हजो प्रश्न तुमकां आतां,
जी 3 लाख तुम्ही म्हणतात हे झालं बरोबर मेंबरशिप हय 3 लाख म्हणजे झाले 20% गोय 3 लाख 23,000 वयर झाले हय सो ऑलमोस्ट 20% गोय म्हणता तुम्ही ना 15 लाख जर लोकसंख्या धरल्या आपले वोटर जर काढले हय तर वोटर धरल्या तुम्ही 30% झाले हय बरोबर अबाउट 30% हय 30% झाले ज्यांना म्हणता काँग्रेसही तुमचे आरोप करता की तुम्ही ही स्कीमी दितले ती स्कीमी दितले म्हणून लोकांक अशी दाखयली हायस्ट दाखयले आणि त्यांचे कडच्यान मेंबरशिप फॉर्म भरून ना 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 तू मेंबरशिप करतालो तू हे केला ना करू ना मग हे किती तुम्ही लाडली लक्ष्मी जाय मेंबर जाय ना ना आणि कोण जाय मेंबर जाय असे केन्नाच कोणाक सांगू ना कोणाकच सांगू ना लोक खुशेन मेंबरशिप लोकांनी केलेले असा लोकांनी फोन करून सुद्धा आपल्या गावांनी आपण व्हायला वाड्यावाड्यांनी आम्ही मेंबरशिप केली आहे तशी प्रत्येक कार्यकर्तो बुथावर आरोप झाला की तुम्ही आयस दाखवले म्हणून ना ना हे अफवा असले तुम्ही खंयच कोणाक सांगू लागले लागली लक्ष्मी जाय जाल्यार हो फॉर्म भरा ना ना कांयच कोणाकूच सांगू ना कोणाकूच सांगू ना ना लास्ट म्हाका सांगात प्रदेशाध्यक्ष म्हण 3,23,000 म्हणटा तुम्ही हय ही मेंबरशीप बेज तातूंत भितर तुमचे इंडिविज्युअल वोटर्स हय वॉट इज युअर मेसेज न्ही ह्या हितूंतल्यान कळटा की जनमानसान भारतीय जनता पक्षाचो आतां सगळ्याक म्हणजे भारतीय जनता पक्ष पावल्लो आसा गोंयच्या 40 मतदारसंघांनी पयलीं कशें जातालें एक 28-29 पर्यंत आमी पावताले आज आमी 40 मतदारसंघांनी पावल्या सगळ्याक म्हणजे प्रत्येक बुथाचेर आमची मेंबरशीप जाल्ली आसा सादारण 1,400 बुथांनी आमच्यो कमिटीज जाल्यो मागीर त्या हितूंतल्यान कळटा पयलीं आमचे 700-800 बूथ जाताले त्याचे फुडें आमची गाडी वचनाशिल्ली ताजो एक आमकां बरो फायदो जाता करप्शन फ्री गव्हर्मेंट शक्य आसा हय आसा आसा निश्चितपणे आसा तूं सगळ्यांची गॅरंटी दिता हय दिता सगळ्यांची गॅरंटी दिता हय हय फाल्यां कोणूच असले लफड्या भितर सपोर्ट ना म्हणून ना ना तितली गॅरंटी आसा प्रदेशाध्यक्ष म्हणून तितली तुमचे आमदार तरी ह्या लफड्या भितर सापडचे ना करप्शना भितर ना ना सापडचे ना सापडचे ना इतले एश्युरंस तू गोंयकारांक दिता शुअर शुअर हय शुअर ह्या हाजेर आमी आयची मुलाखत हांगा सोपयतात खंय तरी लास्ट महत्वाचें जें दिलां तें म्हळ्यार आमचे आमदार तरी करप्शना भितर खंय सापडचे नात आनी त्याच प्रमाणे मनोहर पर्रीकाराची गोंयाक गरज आसा तांकां रिटायर जावपाक दिवचे नात हें सांगलां पक्षाचे प्लॅन्स सांगले एका दिसा भितर तुमी मुलाखत दितात चिंतपाकय वेळ खूब कमी आसतलो तरी आसतना तुमी आयले आनी मुलाखत दिली थँक्स अ लॉट थँक्यू वेरी मच थँक्यू